पण एसआयटी चौकशी करायला पाहिजे तर आतापर्यंत 3.5 लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या, तिथे कोणी असे आदेश दिले नाही, 250 तरुणानं मराठ्यांनी आत्महत्या केल्या त्याची चौकशी व्हायला पाहिजे का, नेमकं काय त्यांनी आत्महत्या करावं लागल्या, ठीक आहे ना. आपण मनोज जरांगे पाटलांची जर एसआयटी चौकशी, ते कोण बोलता धनी आहे हे कळत असं मला वाटतं, ह्या बाकी बाबतीत पण त्याच्यात ते अंतर्भूत केलं पाहिजे. 250 मराठ्यांनी पोरांनी आत्महत्या का केल्या त्याचं काय कारण आहे त्याची चौकशी करायची गरज नाही आहे, त्याची चौकशी केली पाहिजे. सातत्यानं आरोप केला जातोय की राजेश टोपे यांच्या कारखान्यावर जो जी जाळपोळ झाली त्याचं कट कारस्थान रचलं गेलं होतं. जे काय असं जाळपोळीचं कट कारस्थान कोणी रचलं असन तर त्यावर कारवाई झाली पाहिजे. आणखी एक महत्वाचा मुद्दा की मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर बोलायला चर्चा करायला कोण कोण जात होते, कोणाची माणसं होती याचीही चौकशी करा असंही त्याच्यामध्ये म्हणण्यात आलं. कुठेतरी तुमचाही उल्लेख आणि मंगेश शिवटे यांचा उल्लेख करण्यात आला. नाही, मला असं वाटतं का आम्ही जे काही आहे, पहिल्यांदा मी एक कार्यकर्ता म्हणून गेलो होतो उपोषणच्या वेळेस आणि मग नंतर आपण सरकार म्हणून गेलो, त्याच्यानंतर आम्ही जे गेलो आहे ते एक तर सरकार म्हणून गेलो असेल आणि व्यक्तिगत म्हणून गेलो असेल, तर ही आरपार होऊ दे ना चौकशी, आम्ही काय भडकवलं असेल काही केलं असेल असं सरकारचं मत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. प्रथम भूमिका मांडली हे खरं तर प्रहार संघटनेचे होते, तुम्ही त्यांना प्रहार म्हणून काढलं अशी देखील बातमी आहे. काय नेमकं त्यांनी केवळ दरांगेंच्या विरोधात भूमिका घेतली म्हणून तुम्ही त्यांना काढून टाकलं? तुमच्या पत्रामध्ये असंही लिहिलेलं आहे की दरांगेंच्या विरोधात भूमिका घेऊन आम्ही असं म्हटलं आहे की जरांगे असो की अधिक कोणी, व्यक्तिगत कोणावर आरोप करू नये म्हणून ते काढलं, व्यक्तिगत नाही करू करावं म्हणून ते आम्ही काढलेलं. याबद्दल त्यांना बारसकरांना जेव्हा मी प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की मला दुःख आहे की माझ्या कठीण प्रसंगात बच्चू भाऊंनी माझ्या मागे उभं राहायला पाहिजे होतं तर नेमकी त्यांनी माझी साथ सोडली. नाही, हे सगळं बरोबर आहे, पण एखादं आंदोलन उभं राहत असताना त्या आंदोलनाच्या संदर्भात व्यक्तिगत टीका टिप्पणी करणं हे पक्षाच्या हिताचं नाही म्हणून आम्ही तो निर्णय घेतला. ही जी आता एसआयटी लावण्यात आली आहे या एसआयटीतून काय निष्पन्न होईल असं तुम्हाला वाटतं? सत्ताधारी आरोप करतायत की शरद पवारांचं हे कारस्थान आहे, विरोधक आरोप करतायत की नाही सत्ताधारी पक्षातलाच एक पक्ष जो आहे तो या सगळ्यांच्या मागे. माझं काय म्हणणं आहे, आरोप काही असू शकते पण हे तर खरं आहे ना, सत्य आहे का 75 व्या वर्षामध्ये मराठे 11 मुख्यमंत्री झाले, 140 मराठे हे आमदार आहे, मग आरक्षण का भेटलं नाही? तो भाग जो पाहिला सरासरी मराठवाड्यातला सगळ्यात जास्त त्याच्यात प्रभावित आहे, त्या भागातल्या लोकांना एकांना आरक्षण भेटलं नाही, हे सत्य पाहिलं पाहिजे ना. हे सत्य पाहण्याची क्षमता सरकारमध्ये असली पाहिजे. अखेरी 11 मुख्यमंत्री ज्या समाजाचे होऊन सुद्धा त्यांना आरक्षण भेटलं नाही तर बिलकुल ते मराठवाड्यातला जो भाग, मी विदर्भ म्हणत नाही, कोकण म्हणत नाही, पश्चिम महाराष्ट्र म्हणत नाही, पण मराठवाड्यातल्या ज्या 8-9 जिल्हे आहे हे लोक बगैर आरक्षणाचे जगले, ते मागास असून सुद्धा जगले, मग याची चौकशी केली नाही पाहिजे? मग मराठा लोक असं म्हणतात का आपल्या समाजाचा माणूस असला म्हणजे समाजाचं चांगलं होते, मराठा समाजाचे 11 मुख्यमंत्री झाले, 140 मराठा आमदार असताना आरक्षण का भेटू शकलं नाही हा महत्वाचा विषय. नाही, बिलकुल नाही, असं नाही आहे. शिंदे साहेबांना जे छातीला माती लावून आरक्षण दिलं आणि कायदा केला तो टिकणारे आहे. जसं शिंदे साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजची शपथ दिली घेतली तशी फडणवीस साहेबांना प्रभू रामचंद्रची शपथ घ्यावी आणि एकदा हा महाराष्ट्राचा सर्व प्रश्न निकाली लावावा. उलट चांगला आहे ना, मराठा म्हणून जर आरक्षण भेटलं तर ओबीसी आणि मराठा हा वादय संपुष्टात येईल आणि राज्यामध्ये जे काही आज संभ्रम निर्माण आहे तो संभ्रम पण खतम होईल. तुमच्या उत्तराचा रोग जो आहे तो पुन्हा एकदा फडणवीसांकडे दिसतो, तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मुख्यमंत्री? बिलकुल नाही, मला वाटतंय मुख्यमंत्र्यांनी जसं शपथ घेतली तसं संभ्रम निघासाठी फडणवीस साहेबांनी शपथ घ्यायला काय हरकत आहे? तुम्ही ज्या पद्धतीने एसआयटी, मी काही वाईट नाही म्हटलं, तुम्ही ते उलट घेणार मला माहित आहे पण मी सरळच सांगतोय. बच्चू भाऊ, तुम्ही ज्या एसआयटी संदर्भात बोलताय, कारण की सरकारने आता मनोज जरांगेची एसआयटी सांगितली, मराठ्यांचे जे आतापर्यंत मृत्यू झाले त्यांची एसआयटी तुम्ही म्हणताय, शेतकऱ्यांची एसआयटी, म्हणजे कुठेतरी अशा पद्धतीने जर सरकार भूमिका घेत असेल तर तुमचा त्याला विरोध आहे का? माझं काय मत आहे का, अखेरी
एखादं आंदोलन कुठं न्यायचं काय होत असेल, त्याच्यातल्या काही चुका झाल्या असेल, मुद्दामून ते ताणून ठेवल्या जात असेल किंवा जाणीवपूर्वक सरकारला बदनाम केल्या जात आहे याच्यासाठी त्या कोणीतरी त्याच्या पाठीमागचा बोलता धनी कोण आहे ते पाहायचं असेल, हे जसं बरोबर आहे तसं मला माझं असं मत आहे की 250 मराठ्यांनी पोरांनी आत्महत्या केल्या त्याच्यावर आपल्याला विचार नाही करावा लागेल, त्याच्यावरही विचार करावा लागेल. पण या सर्व गदारोळामध्ये शेतकरीला जी मदत मिळायला पाहिजे होती अवकाळीमुळे त्यांना कुठेतरी मदत मिळत नाही असं वाटतं कसं आहे? माझं तर असं मत आहे त्या अवकाळी मदतीपेक्षा केंद्राच्या धोरणामुळे राज्याचं शेतकऱ्याचं देशातल्या शेतकऱ्याचं कोटी रुपयाचं नुकसान झालं. आज उद्या पंतप्रधान यवतमाळला आणि यवतमाळला त्यांनी शपथ घेतली होती मागच्या 10 वर्ष अगोदर का 50% नफा देऊन आम्ही भाव काढू. आता तुम्ही यवतमाळले जाताय पुन्हा आमचे मोदी साहेब त्यांना मुद्दामून आठवण करून देतोय का तुम्ही पहिली निवडणूक जेव्हा जिंकली तेव्हा तुम्ही त्या एका गरीब शेतकरी महिलाच्या घरी जाऊन 50% नफा धरून भाव काढू देऊ असं तुम्ही तेव्हा आश्वासित केलं होतं. मग आता पुन्हा उद्या यवतमाळल्या त्यांना मुद्दामून आठवण करून देतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून का ते 50% की गॅरंटी का आहे मोदीजी की वो गॅरंटी होणार ना आमको 50%. आज जे दिल्लीत आंदोलन सुरू आहे शेतकऱ्याचं ते 50% नफा धरून भाव काढण्याचंच आहे. आणि इथं तर अशी खलबत आहे वांदा का कापसाचे 6,000 रुपयाचे 8,500 रुपये भाव 15% नफ्यानं पकडले होते तरी केंद्रानं 7,500 दिले. 15% तर दिलंच नाही, मायनसमध्ये कापूस विकत घेतं सरकार. हे अतिवृष्टी जाऊ द्या हो, पण सरकार काय लुटतं ते पाहिलं पाहिजे. सरकार लुटतं शेतकऱ्याला. मग सत्तेमध्ये आहे का? मी काय नमाज पडू का? नाही मी प्रार्थना करू का? आमच्या मायबाप शेतकऱ्याला वाट्यावर सोडून द्यायचं, अंजय पांडुरंग म्हणत राहायचं. हा धंदा बच्चीकुळ कधीच करत नाही. पण सरकारमध्ये आहे, सरकारची मागणी केली पाहिजे ना सर. काहीच भेटणार नाही 100%. माझं काय म्हणणं आहे, 5 लाख कोटीचं बजेट आहे राज्याचं, 20 लाख कर्मचाऱ्याला 2.5 लाख कोटीच्या वरते खर्च होते. किती होते? 2.5 लाख कोटीच्या वरते. त्याच्यात आमदार खासदार माझ्यासारखे पेन्शन गिन्शन सगळे पकडलं तर ते जातं 3 लाख कोटीवर. आता 5 लाख कोटीमधून 3 लाख कोटी जर आम्ही कर्मचारी अधिकारी आमदार खासदारावर खर्च केले तर राहिले किती? 2 कोटी. 2 लाख कोटीमध्ये तुमचे रस्ते नाले काही गभाड गुभाड काय असन ते त्याच्यात गेलं, मग राहिलं किती? आज अपंगांना 5% एकूण कायदा काय 2016चा का अपंगासाठी प्रत्येक केंद्राच्या आणि राज्याच्या बजेटमधून 5% खर्च केला पाहिजे. राज्य सरकार किती करतं? 1400 कोटी. 5% किती होते? 25,000 कोटी. मारली दांडी, कारण मतं नाही आहे, मताचा हिशोब नाही आहे. शेतकऱ्यासाठी जास्तीत जास्त मागच्या वर्षात, त्याच्या मागच्या वर्षात, आत्ताच्या वर्षात 30-40 हजार कोटीच्या वरते खर्च केला नाही आम्ही. आम्ही अतिवृष्टीमध्ये दिले असन, अधिक कुठे दिले असन. मग जर 75% शेतकरी आहे, 7 कोटी लोक शेतकरी एकूण असेल आणि 40,000 कोटीमध्ये गुंडाळल्या जात असेल तर सुखी कसा होणार आहे? तो आत्महत्याच करणार आहे, तो आत्महत्याच करेल, दुसरं काय हाती भेटणार आहे? ह्या सगळ्या भिकारचोड योजना बंद करून खऱ्या अर्थानं चांगल्या कुठेतरी बजेटमध्ये आम्हाला सन्मान दिला पाहिजे शेतकऱ्याला. बजेटमध्ये आमचा हिस्सा किती आहे? आमची जेवढी लोकसंख्या आहे शेतकऱ्याची तेवढी आमची भागीदारी पाहिजे नाही आम्हाला? ती भेटत नाही. कशाला जाऊ मी? काय कारण? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.